पैठण रोडवरील गेवराई तांड्याजवळ सायंकाळी झालेल्या पाण्याच्या टँकर आणि ऑटोरिक्षामध्ये झालेल्या धडकेत मृत 9 जणांची घटनेत जाऊन विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मृतांची पाहणी करून नातेवाईकांचं सांत्वन केलंय. पैठण रोडवरील गेवराई तांड्याजवळ सायंकाळी झालेल्या पाण्याच्या टँकर आणि ऑटोरिक्षामध्ये झालेल्या धडकेत 9 जणांचा मृत्यू झालाय. यावेळी घाटीत जाऊन विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मृतांची पाहणी करून नातेवाईकांचं सांत्वन केलं. यावेळी आमदार संजय शिरसाट यांचीही उपस्थिती होती. त्यांनीही प्रशासनाला यावेळी योग्य त्या सूचना केल्यात. यावेळी घटनेबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक आमले यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सविस्तर माहिती दिली. शहराजवळील गेवराई तांड्याजवळ झालेल्या या अपघातात अॅपेरिक्षाला पाण्याच्या टँकरने चिरडलं, त्यामुळे अॅपेरिक्षातील सर्व व अन्य एक दुचाकीस्वार, त्याचा सोबती असे एकूण 9 जण जखमी झाले. नागरिकांनी बचाव कार्य करत जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर घाटीत त्या 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जनार्दन नाथा अवचरमल, अनुजा सुनील अवचरमल, राम महेश प्यारेलाल ठाकूर, रामकुमारी प्यारेलाल ठाकूर, शिवलाल सिंग, गुलाब सिंग ठाकूर, शेख तुकाराम त्रिंबक, अमीर मनसूर शेख, पुष्पा धर्मेंद्र ठाकूर, युवराज धर्मेंद्र ठाकूर यांचा यात समावेश आहे.